नागपुर नगर निगम चुनाव 2022 के विषय में वंचित बहुजन आघाड़ी की ओर से नागपुर शहर में विधानसभा निहाय सत्ता संपादन के अनुसार सभाओं का आयोजन किया गया है। वंचित बहुजन आघाड़ी पिछले 6 महीनों से नागपुर शहर में अपनी पकड़ मजबूत करने की कोशिश में जुटी है। वंचित बहुजन आघाड़ी की ओर से विधानसभा में सभाओं का आयोजन किया जाएगा। 18 जून को 5 बजे स्थल बेजनबाग हॉल उत्तर नागपुर में सभा का आयोजन किया गया है। प्रेस कॉन्फरन्स वंचित बहुजन आघाड़ी नागपुर शहर तर्फे आयोजित के लिए याचा प्रमुख कारण म्हणजे आता लवकरच महानगरपालिका नागपुर की निवडणूक इथे लागणार आहे आणि त्या माध्यमातून सर्वच पक्ष आपापली रणनीती आणि नियोजन करण्यासाठी कामाला लागले। त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी सुद्धा मागच्या 6 महिन्यापासून म्हणजे आपली पकड ह्या नागपूर शहरात निर्माण करण्यासाठी साई विधानसभेमध्ये संघटन बांधणी मोर्चे बांधणी सुरू आहे। साई विधानसभेचे अध्यक्ष कार्यकारिणी आणि त्यामधील प्रभाग कार्यकारिण्या बूथ कमिट्या आणि वार्ड कमिट्या ह्या आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीने तयार केल्या आहेत। आता पुढच्या टप्प्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 6 विधानसभा दक्षिण पश्चिम मध्य पूर्व उत्तर नागपूर दक्षिण नागपूर आणि पश्चिम नागपूर ह्या 6 विधानसभामध्ये मेळावे घेण्यात येणार आहे। त्या मेळाव्यामध्ये फुलेशाहू आंबेडकर विद्वत्त सभेचे संयोजक भास्कर भोजने अकोला, पूर्व विदर्भ संयोजक माजी मंत्री डॉक्टर गजबे साहेब आणि सर्व आमचे पूर्व विदर्भाचे संयोजक आहेत, विवेक खाडके आहेत, मुरली विश्राम गुरुजी आहेत, प्रफुल्ल मानकेजी आहेत आणि सर्व नागपूर शहराचे पदाधिकारी, नागपूर शहराचे अध्यक्ष संगीताताई गोदनकर आम्ही सर्व कामाला लागले आहोत। तर आता ह्या 18 तारखेला उत्तर नागपूरमध्ये जो एकेकाळी आमचा भीम आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला मानला जात होता तो पुन्हा प्राप्त करण्यासाठी उत्तर नागपूरमध्ये उद्या सायंकाळी 5 वाजता बेजनबाग ग्राउंड इथे पक्षाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। त्या मेळाव्यामध्ये आमचे सर्व प्रमुख मार्गदर्शक हे मार्गदर्शन करतील।